मित्रांनो, सध्या सगळीकडे लग्न सराईचा सीझन चालू आहे। एका माणसाने लेकीच्या लग्नाचे औचित्य साधून अनोखी कामगिरी केली आहे। अलीकडेच सोशल मीडियावर एक लग्न समारंभाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे। विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात वरवधू ची चर्चा होण्याऐवजी यजमान म्हणजेच मुलीचे वडील चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून भरभरून कौतुक होत आहे। काय तो व्हिडिओ बघण्याअगोदर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। मित्रांनो, हा व्हायरल व्हिडिओ छत्तीसगडमधील असल्याचं सांगण्यात येत आहे। वाढत्या अपघातांविषयी जनजागृती करण्यासाठी या माणसाने वऱ्हाड्यांना चक्क हेल्मेट भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे। ह्या व्हिडिओवर वधूचे वडील म्हणाले, मला वाटतं माझ्या मुलीचं लग्न हा रस्ते अपघातांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा सर्वोत्तम प्रसंग आहे। मी पाहुण्यांना सांगितलं की जीवन अनमोल आहे आणि मी त्यांना मद्यपान करून वाहन चालवू नका असं आवाहन देखील केलं आहे। कारण बहुतेक रस्ते अपघात मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होतात, अशा प्रतिक्रिया या व्यक्तीने दिल्या आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत असून सन नेटकऱ्यांचं भरभरून प्रेम या व्हिडिओवरती येत आहे आणि नेटकरी या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रियाही देत आहेत। एका युजरनं म्हटलं आहे, या माणसाने खरी समाजासमोर एक आदर्श विवाह काय असतो हे दाखवून दिलेलं आहे। लग्नात अवैध हवे खर्च न करता या माणसानं सामाजिक कार्य केलेलं आहे, याचं सर्वांना कौतुक होत आहे। तर एका युजरनं म्हटलं आहे, काही लोक लग्नामध्ये मोठेपणा दावतात, खूप पैसा खर्च करतात, पण या माणसानं समाजापुढे आदर्श उभा केलेला आहे आणि लोकांमध्ये रस्ते अपघातांबद्दल जागृती केलेली आहे। तर एकाचं म्हणणं आहे, हुंडा देण्यापेक्षा खरीच लोकांना लग्नामध्ये हेल्मेट देऊन सन या माणसानं खरीच आदर्श घडवलेला आहे। अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतात आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता।